भाजपाच्या केंद्र सरकारने देशात नवीन शेतकरी कायदा आणला आहे. सदर कायदा हा शेतकऱ्यांचे नुकसान करणारा व शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविणारा शेतकरी विरोधी कायदा आहे. सदर कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे आणि त्या असंतोषाने तीव्र जन आंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणासह देशातील विविध भागातील शेतकऱ्यांचे तीव्र जन आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून सक्रिय पाठिंबा दिला. आंदोलनकारी शेतकऱ्यांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडणाऱ्या आणि पाण्याचे फवारे मारणाऱ्या तसेच लाठीचार्ज करून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या भाजपाच्या केंद्र सरकारने देशात शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आणि भांडवलशाहीला पोषक असणारे तसेच शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवणारे शेतकरी विरोधी कायदे पारित केले आहेत. हे नवीन काळे कायदे ताबडतोब रद्द करावेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्यावा. निर्धारित हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी. भाजपाच्या केंद्र सरकारने देशात कामगार वर्गाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे आणि भांडवलशाहीला पोषक असणारे नवीन कामगार विरोधी कायदे पारित केले आहे. ते संविधान विरोधी कायदे ताबडतोब रद्द करावे. या आंदोलनात संतोष वाडेकर, भूमिपुत्र शेतकरी संघटना, भूमिपुत्र संघटना प्रवक्ता राजू रोकडे, संपर्क प्रमुख श्लोक आंधळे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, सीताराम देठे तसेच अविनाश देशमुख, राष्ट्रीय किसान मोर्चा, राजेंद्र करंदीकर, बहुजन क्रांती मोर्चा, बाळासाहेब सिरतार, पारनेर तालुका बलुतेदार संघटना, गुलाबराव डेरे दूध उत्पादक, अमोल ठुबे, सुभाष गायकवाड आदी शेतकरी सहभागी झाले होते. विचार करण्याची वेळ आलेली आहे. आमच्या शेतकऱ्याची पोरं चिखल्या समाधानी आहेत, दिलाच्या तमाच्या झालेली आहेत, परंतु त्या शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो तेव्हा एकाही शेतकऱ्याचा पोरगा मोठ्या प्रमाणात उत्पत्ती चालायला दिसत नाही. ज्या दिवशी या देशामध्ये शेतकरी उद्भवत नाही, ज्या दिवशी या शेतकरी या देशातला शेतकरी घेत नाही, त्या दिवशी या देशातल्या लोकांना अन्न नावाची गोष्ट मिळणार नाही. आणि एकोणीसशे बहात्तर सारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण केली जाईल. जसं अमेरिकेने दुकानात खाण्याला दिलं, या देशातल्या लोकांना खावा लागला, तशा प्रकारचा निर्णय या देशामध्ये तुम्हाला मला खावा लागेल. म्हणून आम्ही या देशातल्या समस्त मूलवासी बांधवांना एससी एसटी ओबीसी बीजेपी डीएमके एसएससी महिला धार्मिक अल्पसंख्याक मराठा जात पटेल गुजर या सगळ्या लोकांना विनंती करत आहोत की या देशाने देशामध्ये तुम्हाला सुख समाधानाने आनंदाने जगायचं असते. या देशामध्ये फुलेशाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रबाजी जिजाऊ, अल्लाबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नाचा भारत उभा करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला आता रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. या देशामध्ये लोकतंत्र उद्ध्वस्त झाले, या देशाला प्रस्थापनेची व्यवस्था अस्रू झालेली आहे, नाहीतर 10 लाख शेतकरी आज दिल्लीला घेऊन बसलेले आहेत. तरी या सरकारला कुठल्याही प्रकारचे टेन्शन नाही, कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही सरकार. अरे ज्या शेतकऱ्यांसाठी तो कायदा केला, त्या शेतकऱ्यांना तो कायदा मान्य नाही. मग चांगलं असं किंवा वाईट असं, पण ज्या शेतकऱ्यांसाठी तो कायदा केलेला आहे, त्या शेतकऱ्याला जर हा कायदा मान्य नसेल, तो कायदा विलंब या केंद्र सरकारने मागे घेतला पाहिजे अशी आमच्या सर्व पक्षीय शेतकरी संघटनांची घटकी लोकांची भूमिका आहे. आमची मागणी आहे की विनाविलंब केंद्र सरकारने मान्य करावी आणि शेतकऱ्याला भांडवलदारांच्या गुलामगिरीतून मुक्त करावे अशा प्रकारचं आव्हान आम्ही शेतकऱ्याला सरकारला करत आहोत. मित्रांनो एमएसपी काय आहे, एपीएमसी काय आहे, एपीएमसी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या. आज आम्ही जेव्हा आमचं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जातो, तेव्हा जो व्यापारी तो माल खरेदी करतो, तेव्हा त्या व्यापाऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याचबरोबर त्या व्यापाऱ्याची भयाला रक्कम डिपॉझिट करून ठेवली जाते. तेव्हा त्या व्यापाऱ्याला त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल खरेदी करता येतो. जर एखाद्या शेतकऱ्याचं पैसे त्याला मिळाले नाहीत तर आमची कृषी
कपडा दाखल करतोय आणि तो व्यापाऱ्याला अटक होते त्याच्यावर कारवाई होते. परंतु आता एपीएमसी मध्ये जो कायदा नवीन आलेला आहे 1961 च्या कायद्यानुसार व्यापाऱ्याला केवळ परवाना असणार आहे, त्या व्यापाऱ्यावर कुठलाही कायदेशीर बंधन नसणार आहे. तो व्यापारी जर त्यांनी माल खरेदी केला तो विकून गेला तर त्याच्या कुठल्याही प्रकारच्या कारवाईची व्यवस्था नाही. आपण कागदपत्रांमध्ये पाहिलं असेल मागच्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा वाटाणा खरेदी केला गेला त्याचे पैसे मिळाले, परंतु नंतर दुसऱ्या पत्ता लोकांचा मोठ्या प्रमाणात लक्षात वाटाणा खरेदी केला गेला, ते व्यापारी पळून गेले. आतापर्यंत व्यापारी कानूनच्या लोकांना पैसे द्यायला उत्तर आले नाही. मला सांगा जर त्या व्यापाऱ्यावर कुठल्या प्रकारचं बंधन नसेल तर तो व्यापारी काय तुम्हाला पैसे देणार आहे? आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. काय मागणी आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांची खरेदी विक्री व्हावी, त्याला हमी भाव मिळावा. आता एक बंधन त्यांनी काढून टाकलं की त्यांना कुठल्याही प्रकारचा हमी भाव देण्याचं बंधन नाही. त्याचबरोबर तो कुठेही माल खरेदी करू शकतो आणि शेतकरी कुठेही माल विकू शकतो अशा प्रकारचा कायदा आम्ही अस्तित्वात आणला आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. अरे 2-4 एकराचे शेतकरी आमचे ते काय केरळ आणि मध्य प्रदेशचा माल घेऊन जाणार नाही, ते इथे इथे माल विकतात आणि मग हे त्याचे व्यापारी त्याची लयलूट करणार. याच्यापूर्वी कायदा होता कुठल्याही प्रकारचं स्टोरेज करता येणार नाही, पण या कायद्यानुसार त्या भांडवलदारांना लाखो टन माल स्टोरेज करण्याचा खुला परवाना देऊन टाकला. जेव्हा आमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या उद्भवत होती तेव्हा व्यापारी नाममात्र पैशाने तुमचा माल खरेदी करतील, त्यांच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवतील आणि जेव्हा मागणी वाढेल तेव्हा तोच माल तुम्हालाच तळपतीने महाग करून विकतील, महागाई वाढेल, या देशातल्या सर्वसामान्यांच्या प्रवृत्ती होईल. जे व्यापारी केलं नाही पेराल तर काय खाणार भेटराल? जेव्हा शेतकरी माझा खाम गाळतो शेतामध्ये तेव्हाच शेठजी खातो शिरा. ही परिस्थिती आहे, हे वास्तव आहे. परंतु 2014 ला सरकार सत्तेवर आलं आणि तिथून पुढील काळामध्ये सर्व शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला नागणारेच कायदे या देशातील केंद्र सरकारने करून असले. आताच या ठिकाणी आदरणीय भैरव साहेबांनी खंत व्यक्त केली की या देशातील जी राज्य घटना आहे ती घटनेलाच वेगळं काढायचं आणि घटनेच्या विरोधात कायदे करायचे अशाच प्रकारचं काम सध्या केंद्रामध्ये चालत. म्हणून त्याचाच एक भाग की काय म्हणून हे शेतकऱ्यांच्या विरोधातील 3 कायदे हे सरकारने अस्तित्वात आणलेले आहेत. जोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणार. परंतु एकदा का कृषी उत्पन्न बाजार समित्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बंद झाल्या, देशातल्या बंद झाल्या, तर शेतकऱ्याला दात वाढायला कुठे जागा शिल्लक राहणार? आणि मग कितीही आंदोलन केले काय किंवा काही झालं काय, कारण कायदा करत असताना एक दिवस अशी परिस्थिती निर्माण होऊन की तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे भारतीय राज्य घटनेने तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसाला दिलेलं आहे. आज जे शेतकऱ्याचं आंदोलन दिल्लीमध्ये जे पेटलेलं आहे त्याला त्यांना पाठिंबा देण्यासाठी पाळण्यात तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं, शेतकरी संघटनेच्या वतीनं, करंदीकर साहेबाच्या वतीनं, वाडेकर साहेबाच्या वतीनं, आझाद तुब्याच्या वतीनं, सगळ्या शेतकरी संघटनांनी जे चांगलं काम सुरू केलेलं आहे तेव्हा हे शेतकरी जे आंदोलन जे मोदी सरकार आहे हे मोदी सरकार नसून
जे इंग्रज होते का गोरे इंग्रज होते तस हे भाजप हे म्हणजे काळे इंग्रज आहेत आणि जे आज मोदी मीडिया आहे हे मोदी मीडियाने पार वाटवा केलेला आहे कुठलाही चालले म्हणा मोदी सोडून काही सजाच नाही आणि एखादा काही विरोधी बोलायला लागला तर ते देशविरोधी होतो आणि हे राम राज्य होतो मोदी म्हणजे एक तुम्हाला सांगतो रोज उठून 100 कायदे पास करतो अरे खाली काय झेपायला तयार नाही आहे बाबा कायदे करायला करतो खाली येतात आता सन्मान येऊ जाणार काही शेतकऱ्याला 6000 म्हणजे 17 रुपये मिळतात रोजचे 17 रुपये वर्षात 6000 म्हणजे नवरा बायकोचा वडापाव सुद्धा होत एका कायद्याचा अशा कायदे करतो सन्मान येऊ जाणार काही काय मुद्दा करायला काय निघाल म्हणजे हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याच्या डागण्या द्यायला निघालेले आहे तेव्हा तुम्हाला सांगत आहे जे भाजपवाले लोक आहेत ना हे ठोकले पाहिजेत आता आणि भाजपने जे गेलेले लोक आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे का आपण कोणत्या तऱ्हेने चाललेलो आहे हे भाजप म्हणजे हे शत्रू आहे सरकार हे शेतकऱ्याचा शत्रू आहे तेव्हा हे भाजपवाले काय तुम्हाला सांगितलं भाजपवाले सुद्धा 80% नाराज आहे पण ते बोलायला लागला तर त्याची दुसऱ्याची पाहिली जाईल प्रत्येक जणांची आलाच आली ती शिडिया आली का ईडी आली का शिडी आली याची शिडी याची ईडी काय याच्यासाठी काय निघा चांगल्या कामासाठी काय निघा असे जे चांगलं काम करत असेल आज जे अण्णा हजारेने पाठिंबा दिलेला आहे त्याला अण्णा हजारेने जे मोदी बसवलेला आहे त्या टायमाला अण्णाची सोडत होणार झालेली आहे तेव्हा आज जे अण्णांनी जे पाठिंबा दिला त्या अण्णांच मी मनापासून अभिनंदन करीत आहे आणि शेतकऱ्यासाठी तेव्हा म्हणजे अण्णाला दिल्ली वाढलं पाहिजे त्या अण्णाचं जे वजन आहे ते जगत आहे असे त्या अण्णाचा आपल्याला फायदा घेता येत नाही शेतकऱ्यांसाठी तेव्हा त्या शेतकऱ्यासाठी जे कायदे पास केलेले तुम्हाला सांगतो जी सुटण्याची गोणी ती वर्षापूर्वी फक्त एक म्हणजे 315 रुपये होती आज सगळ्या हिऱ्याच्या खताचा सोडा तर सगळ्या गोणी 300 रुपयाच्या 1200 रुपये झालेले म्हणजे हे सगळे 3 पट भाव वाढवले आता मजुरीचा भाव वाढवला आणि डिझेलचा भाव 80 रुपये मोदी सांगतो मी महासत्ता चालवले आणि महासत्ता तर होणारच नाही जेव्हापर्यंत डिझेलचा भाव आज सगळ्या शेतकऱ्याला 1 ते 1500 रुपयामध्ये नांगत होत होती ती आता 1200 ते 1300 म्हणजे डबल भाव लावला तर शेतकऱ्यांनी शेती करायची का आज बाजरीचा भाव काय 1000 रुपये आणि उत्पादन खर्च किती आहे उत्पादन खर्चाचा जर विचार केला तर त्याची मजुरी सुद्धा भागत मजुरी सुद्धा भागत नाहीये तेव्हा एवढं वाईट सरकार आलेले आहे आणि ऊसाचा भाव पाहत तुम्ही ऊसाचा भाव तीन म्हणजे 2007 मध्ये राजू शेतकरी आंदोलन केलं त्या टायमाला 2800 रुपये भाव होता आता भाव काय 2500 रुपये आणि साखर 35 रुपये आज साखर 45 देणार एका कर्मचाऱ्याला तुम्ही 50-50 हजार पेन्शन देता आणि शेतकऱ्याला 6000 द्यायला लाज वाटते ना सरकारला काही म्हणजे 1-1 लाख रुपये पेन्शन घेतात आणि त्यांच्या बांधून गाड्या चालू आहेत म्हणजे इतकं वाईट सरकार जर असलं म्हणजे सगळे 5% लोक आहेत 5% लोकांची मजा आहे 95% लोक दुःखी आहेत त्याच्यामध्ये आणि दुःखी असलेले याच्यावर जर मोदी राज्य करीत असेल तर त्याच्या इतकं वाईट काही नाहीये तेव्हा हे सरकार आहे आता हे जे लाखो शेतकरी जोडलेले आहेत आपण पाठिंबा आणि तो बसलेला आहे तर आज दिल्लीमध्ये त्या मोदीला नावा बेरेक्षीर घेऊन बस तिथं मग तुला राष्ट्रीय घटकाची काय परिस्थिती होती तिथं शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे म्हणजे तिथं 11 दिवस झाले आहेत तरी तिने जर जागे होत असेल ते सरकार आहे काय रोज उपयोग काय करतो मन की बात आणि मन की बात शेतकऱ्याची बघला तिथं काय करत नाही मन की बात ते काय आवडी येत ते न
लाखो शेतकरी जमले, लाखो शेतकरी काय म्हणतो अंकुल शिक्षण आहे का? म्हणजे त्यांच्या लोक काही शेतकरी होता असं काय? तेव्हा शेतकरी कसे आले तू बाकीचे सगळे निर्णय आहेत का? म्हणजे असं काय झालंय का? आता 80 मंत्री आहे तुम्हाला सांगतो, एका मंत्र्याचं कोण आहे तुम्हाला जर विचारलं तर नाव कोण सांगता येणार नाही. एकटंच काम करतो परवाचे एकटं, म्हणजे सगळे कामं एकटं. आणि मग एकच मंत्री आहे ना, ते अमित शहा मोदी दुसरा शरीरबाई पूर्वी एकच नाही राहिले. तुम्हाला सांगतो हे जे चॅनल यांना चोपायला पाहिजे. तुम्हाला सांगतो हे चोपल्याशिवाय जागेवर राहिले. यांचं पुन्हा उभं मोदी आणि मोदी काय तुम्हाला दूध देतो? अरे आम्ही काय तुम्हाला माहिती चालू ठेवू का? अरे शेतकऱ्याची लाट राज्य तयार केलं, शेतकऱ्याला काय मिळतं की नाही मिळतं? अरे शेतकरी शेतकऱ्यांनी शेती पिकायची बंद केली ना, काय जगा खायचे काय लोक काय खायचे? आता तुम्हाला सर्वांना कांद्याचा भाव आला लगेच आयात केला 4 देशातून. म्हणजे हे जे परराष्ट्र धोरण जे आहे हे सगळं मूर्खाचं बाजार आहे. आज गावाचा भाव किती आहे? आज गावाचा भाव 1600 रुपये. जर त्या चिंतेचा झाला तर 16,000 रुपये रेडी येतील. आणि 16,000 त्याचा मजुरीचा खर्च सुद्धा नाही लागेल. म्हणजे असं जर केलं तर 10 वर्षापूर्वी 1600 भाव, आज 1600 भाव. आज तुरीचा भाव 6,800 म्हणतो किती? 4,500. बाजरीचा भाव 8,500 जाहीर केला नेमकं किती? 1,300. अरे त्या हजारात काय होईल का? म्हणजे जर आज तुम्ही सांगा घ्यायची किंमत किती होती? हे सरकार यायच्या आधी घ्यायची किंमत 350 रुपये होती. म्हणजे 800 रुपये, 900 रुपये, 1,000 रुपये केली. म्हणजे जे शेतकऱ्याला म्हणजे गरीबाला जर जेवण करायला सुद्धा ते म्हणजे नाही. म्हणजे इतकं वाईट सरकार आहे तेव्हा हे सरकारला जे गुण यायला सारखं मला काही वाटत नाही. याला आपल्याला सगळं क्रांती करावं लागेल, चोपाचोपी करावं लागेल, त्यावर हे जागे दान करावं लागेल. जसं महात्मा फुलेला असून येतो ना, तसं आपला सुरकारा जाऊ. आता कोण असं झालं हे पद्धतीने जमिनार नाही आपण. यांचे नवीला बोलले पाहिजे. यांचे जे आमदार खासदारांना ठोकले का मग ते मोदीला सांगतील मला घेऊन ठेवून येतात. नाही तर आम्हाला तर गावात जायची बंदी होणार आहे. त्याला इतकं वाईट सरकार आहे. तेव्हा सांगा कर्मचाऱ्यांचं आंदोलन करावं कर्मचाऱ्याला त्यांच्या पगारात बदलतात. आता खासदार आमदाराचा पगार पाहा तुम्ही विधानसभेमध्ये आमदाराचा पगार वाढायला सगळे एकत्र, सगळी वाढवाही एकत्र. एक मिनिटात करतो कायद्यापास आणि कुठलाही कायदा पास करायचा झाला तर रात्रीतून करतो. नोटाबंदीची रात्रीतून. आता तुम्हाला सांगायचं कोरोना म्हणला का 21 दिवस तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्ही 21 वर्ष मागे जाणार. आणि वाजवा टाळ्या, वाजवा घंट्या. अरे एकांकडून बारीक पूर्ण काय पाहिजे? चुक्या बनवले कसे लोकांना? तुझ्या जीवनाला पुढे निंबा त्याला हे काही हे काय काय पंतप्रधानांचं काय नाही. तेव्हा मंत्री आहेत ना, 80 मंत्री काय तुझ्यात मशीन आधारा तुझ्यात का ते? आणि तू एक कशाला आहे का तिथे? काय करावं मला काय यायचं? म्हणजे काय करावं तेच कळलं मला. त्याला जात कधी येईल? आणि कोणी उठलेला नाही तुझं राजकीय. आणि गुमराह करतात, गुमराह करायला काय मोडी करतात. आणि तुझी अक्षरा अशा म्हणजे सरकारचे क्षण आहे ते मोदी सरकार मोदी म्हणून. अरे भारत सरकारचं नावच सांगलं. भारत सरकार काय आलं म्हणते हे जर कळवलं लोकांना. भारत सरकार कशाला म्हणते? आता हे मोदी आले म्हणजे काय मोदी अशी काही घेतलं का? आज तुम्हाला सगळे जर भारत मिळवला आहे तर तुम्हाला जमिनी कळवा लागते. जमिनी पैकी जर काय आली तर याच्या इथे वाईट नाही, त्याला क्रांतीच करावी लागणार आहे आपल्याला. तेव्हा जसं महात्मा फुलेला आशीर्वाद काय झालं ना, तसं आपल्या आशीर्वादाचा काय राहू लागणार आहे. आणि जे भाजपवाले आहेत ना यांचे जरा गोळे उभारले पाहिजे. हे गोळ्याला पट्ट्या बांधून त्यांचं काही गोष्ट आहे? त्यांचं काहीच नाही. त्यांना ते उठलं तर त्याला सांगायला गेलं तर तिथून सगळी सीईडीची गाडी येते. आता ईडी सीडीला मोठा पावला काय व्हायचा? तर त्याला ईडी सी आणि शरद पवार सारख्या ईडी सीडी काय मूर्ख आहे? ईडी सीडी काय
म्हणजे जो काम करतोय जो शेतकऱ्याच्या प्रश्न सोडवतोय त्यांना काम मिळते आणि बाकीचे सगळे गाव लढवून गेले. हे संघटन येत ना तुम्हाला सांगतो संघटन हे सर्व गाव विभाग देतात. सगळे भोगदाव विभाग तर आमदारचा ठरवदाय विभाग हे सगळे गाव विभाग देते. लचारत मरवणचं काय म्हटलं त्यांना तुमच्या समाजाचं घेणं नाही केलं नाही काही म्हणजे अशी वाईट परिस्थिती आलेली आहे. तेव्हा हे बंजर माणसाने शोधले शेतकरी संघटनेमध्ये तर काय नाही आता कुठलं सुरुवातीचं काय. आज आम्ही पारनेर शहरामध्ये थोर समाज सुधारक शेतकऱ्यांचे जगविख्यात नेते राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर देशामध्ये जे शेतकरी विरोधी काळे कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत त्या काळ्या कायद्याविरोधात जे देशभर आंदोलन चालू आहे जगभर त्या आंदोलनाला पाठिंबा मिळतो आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आणि प्रदर्शनाचं आंदोलन केलेलं आहे. केंद्र सरकारनं जे कायदे आणलेत ते कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे असा अपप्रचार भाजपा मोदी आणि त्यांच्या सरकारकडून केला जातोय परंतु प्रत्यक्षामध्ये ते कायदे शेतकऱ्यांचा विनाश करणारे आहेत शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे आहेत आणि भांडवलदारांना त्यांचे मनसुबे पूर्ण करणारे त्यांचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी मदत करणारे कायदे आहेत. शेतकऱ्यांना भांडवलदारांचं बटीक गुलाम बनवणारे हे कायदे आहेत. या कायद्यामध्ये केंद्र सरकारने अशी मेक मारलेली आहे शेतकऱ्यांना हमी भावाचं लालूच दाखवलेलं आहे परंतु तो हमी भाव खाजगी भांडवलदारांना बंधनकारक ठेवलेला नाही तो फक्त सरकारला आणि सरकारी यंत्रणेलाच हमी भाव बंधनकारक ठेवलेला आहे. पर्यायानं शेतकरी भविष्यात या कायद्यामुळं भांडवलदारांचा गुलाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे शेती व्यवसायामध्ये कंत्राटी पद्धत आणून भांडवलदारांना घुसण्याची संधी शेती व्यवसायामध्ये दिलेली आहे. याचा धोका भविष्यात असा होऊ शकतो की शेतकरी त्याच्या शेतामध्ये भांडवलदारांचा कंत्राटी कामगार म्हणून काम करावं शेतकऱ्याला काम करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावाखाली साठेबाजीची मुभा या कायद्याद्वारे या ते तीन कायद्यांमधल्या एका कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या नावावर साठेबाजीची मुभा भांडवलदारांना मिळणार आहे आणि या तिन्ही कायद्यामुळं भविष्यात शेतकरी हा भांडवलदारांचा बटीक आणि गुलाम बनणार आहे. म्हणून या कायद्याचा आम्ही निषेध करतो या कायद्याचा तीव्र विरोध करतो आणि शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात आम्ही सक्रियपणे सहभागी आज होत आहोत. राष्ट्रीय किसान मोर्चा भूमिपुत्र शेतकरी संघटना राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून विविध पुरोगामी चळवळीतील संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही आंदोलन संपन्न केलं आहे. भविष्यात शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून फार मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन निर्माण करण्याचा उभारण्याचा पारनेर तालुक्यात नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा उत्तर भारतासारखं मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभं करण्याचा आम्ही या ठिकाणी महात्मा फुल्यांच्या साक्षीनं संकल्प आणि निर्धार करत आहोत. हे कायदे मागं घेतल्याशिवाय आमच्या प्राणाची पर्वा न करता आम्ही सातत्यपूर्ण हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत अशी या ठिकाणी सरकारला आम्ही असा या ठिकाणी इशारा देत आहोत. दिशा यांच्या केंद्र सरकारने शेतकरी सुधारित कायदा म्हणून जे तीन कायदे पारित केले ते कायदे पूर्णतः शेतकरी विरोधी आहे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची भावना आहे आणि त्या कायद्याला विरोध म्हणून भारतातील 208 शेतकरी संघटनाने जे आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनाला केंद्र सरकार कुठल्याही प्रकारे चांगला असा प्रतिसाद देत नाही. ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आंदोलन तीव्र करण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चाने आवाहन केलं होतं की 8 डिसेंबर रोजी पूर्णतः भारत बंद राहील. त्या आव्हानाला प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील आज भाजप वगळता सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्वच संघटनांनी या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. प्रथमतः हे जे मोदी सरकारने कायदे आणले आहेत त्या कायद्यांना मी प्रथमतः निषेध करतो त्या कायद्यांचा आणि ते कायदे पूर्णतः रद्द करावेत आणि ते आमचे जे बॉर्डरवर बसलेले शेतकरी आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि त्या शेतकऱ्यांना त्या आंदोलनातून मोकळं करावं अन्यथा
यापुढील काळामध्ये जर काही या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वोच्च जबाबदारी ही पूर्णतः या केंद्र सरकारची राहील। आणि या आंदोलनाच्या निमित्तानं मी या मोदी शाळेला इशारा देतो की हे आंदोलन लवकरात लवकर संपवा, अन्यथा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात होईल। भारत सरकार मार्फत जे 3 शेतकरी कायदे आले, या 3 शेतकरी कायद्याबाबत सांसदीय पद्धतीची कुठली चर्चा न होता लोकसभेमध्ये गोंधळ घालून आवाजी मतदानानं हे कायदे आणले, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली। या 3 कायद्यामध्ये शेतकरी हितांच्या हिताबाबत कुठली तरतूद नाही। निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाची शिफारस मान्य करू, उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ, 50% नफा देऊ असा जे तमाम शेतकऱ्याला आश्वासन दिलं त्याची पायमल्ली या 3 कायद्यामध्ये झाली। आणि संबंध देशभर कोणत्याही राजकीय पक्षाला पुढाकार न घेता संबंध शेतकरी संघटनेनं या कायद्याविरुद्ध जे दिल्लीच्या पार्लमेंटवर जो मोर्चा नेला तो शांततापूर्ण मार्गाने नेला आणि आपलं म्हणणं सरकारने ऐकावं, हा जो लोकशाही अधिकार आहे तो मानावा म्हणून आंदोलन आहे। तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात केलं, गरज भासली आवश्यकता असेल तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन उभं केलं जाईल। आणि केंद्र सरकारला शेतकरी विरुद्ध कायदे की जे कंत्राटी पद्धतीचं या देशामध्ये कंत्राटीकरण हो शेतीचं आणि भांडवलदारांचं हित व्हावं आणि शेतकरी त्या भांडवलदाराच्या कारखान्यामध्ये त्या भांडवलदाराच्या व्यापारामध्ये हा मजूर व्हावा हे सरकारचं धोरण, हे कधीही पुरं होणार नाही। हे कायदे सरकारला रद्द करावे लागतील तिथपर्यंत हे आंदोलन देशभर चालणार, राज्यात चालणार आणि तालुक्यामध्ये हे आंदोलन नेण्याची जबाबदारी प्रातिनिधिक स्वरूपात जे येथे जमले कार्यकर्ते त्यांच्या मार्फत आम्ही निश्चित स्वरूपात पूर्ण करू। आज पार्लर या ठिकाणी धरणे आंदोलन हे चालू झालेलं आहे। आज गेले कित्येक दिवस झाले, 10 ते 11 दिवस झालेले आहेत। आपण पाहत आहोत की दिल्ली या ठिकाणी पंजाब हरियाणाच्या तिथे जे आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांसाठी आंदोलन चालू आहे। खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे की आज बळीराजाला रस्त्यावर यावं लागते आणि बळीराजाला रस्त्यावर येऊन त्यांचे न्याय मागावा लागत आहे। कारण ज्या बळीराजाच्या जीवावर आज आपण सगळे जगत आहोत, आज सर्व सरकार जगत आहे। कारण बळीराजाने जर माल पिकवला नाही तर हे सरकार काय खाणार हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। काय तर मने अच्छे दिन आने वाले हे हेच अच्छे दिन आम्हाला दाखवून दिलेले आहेत या केंद्र सरकारने। कारण की आज आम्ही अच्छे दिनाची वाटच पाहत होतो आणि हे अच्छे दिन आम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे आणि ते पाहत आहेत। आज सरकारला माझी एक विनंती राहील की आज तुम्ही जे 3 कायदे शेतकऱ्यांविरोधात केलेले आहेत हे सर्व कायदे रद्द करा आणि आमच्या शेतमालाला एक हमीभाव मिळाला पाहिजे। कारण की आज शेतकऱ्याचा जर विचार केला तुम्ही तर एकही रुपया त्याला नफा नाही आहे, फक्त जीवन जगत आहे असाच एक शेतकरी आहे। कारण की आज आपण पाहतो की कांद्याचे भाव असतील, विविध मालाचे भाव असतील, शेतकऱ्यांचे भाव हे केव्हा वाढवले जातात आणि केव्हा कमी केले जातात हे फक्त सरकारला माहिती आहे। कारण की आज जर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला नाही तर योगायोगाने अशी कंडिशन येईल की आज स्वातंत्र्य भारतामध्ये
अशी कंडिशन चालू होईल की पारतंत्र्यामध्ये आपल्याला जगावं लागेल आणि त्यावेळेस खरी सिच्युएशन ही सर्वांच्या लक्षात येईल. सरकारने जर योग्य निर्णय लवकरात लवकर नाही घेतले तर आम्ही हिंसक पद्धतीने रस्त्यावर उतरून सरकारला एक पाया पडण्याची वेळ नक्कीच आणणार आहोत. कारण की शेतकरी हा एक अशी व्यक्ती आहे, असा एक राजा आहे की ज्याच्यावरती सर्व जग चालू शकतं आणि सर्व जग थांबण्याची ताकदसुद्धा ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्येच आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील की इथून पुढच्या काळामध्ये जर सरकारने आपल्याला न्याय दिला नाही, यांना हमीभाव द्यावेच लागतील आणि आपल्याला न्याय द्यावेच लागेल. जर नाही मिळाला तर हिंसक पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरू आणि पारनेर तालुक्याच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या संघटनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा राहील. धन्यवाद. प्रतिनिधी रवी कावरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.